नमस्कार फ्रेंड्स, झाडं फुलांची असतात, झाडं फळांची असतात, झाडं अगदी काट्यांचीही असतात आणि हो, झाडं औषधी वनस्पतींचीही असतात. कार्तिकाच्या या सर्द मोसमात आज आपण पुन्हा एकदा शेताचा फेरफटका घेणार आहोत. आपली शिवार फेरी आणि जाणून घेणार आहोत अशाच दोन औषधी वनस्पतींची वैशिष्ट्ये, उपयोग आणि काय काय. विशेष बाब म्हणजे आपण त्यांची वेगळी फुलेही पाहणार आहोत. चला तर नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे. मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुणांच्या साक्षीने. साधारण ऑगस्ट डिसेंबरच्या दरम्यान आपल्या रानामध्ये, शेतात किंवा अगदी अंगणात देखील वनस्पतींच्या मध्यातून आलेली एक लांबलचक काडी, त्याला एकाआड एक भाल्यासमान भासणारी पण टोकाकडे थोडी बोथट झालेली, टोकांवर व कडांवर छोटे छोटे काटे असणारी ही मनमोहक हिरवट पिवळसर केशरी रंगाची लांबट फुलोरा असणारी फुले पाहिलीत का कधी? बरोबर, ही फुले आहेत कोरफड या औषधी वनस्पतीची. कोरफड ही झुडूप वर्गात मोडणारी औषधी वनस्पती, संस्कृतमध्ये कुमारी तर इंग्रजीमध्ये ॲलो नावानी ओळखली जाणारी. कोरफड वनस्पतीच्या 500 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. कोरफडीची उंची साधारणपणे 20 ते 70 सेंटीमीटर असते. हिची जाड पाने रंगाने हिरवी तांबूस असतात. पाने साधारण 70 ते 72 इंच लांब तर 2 ते 4 इंच रुंद असतात. याच्या पानांच्या कडांना बारीक बारीक काटे असतात. याच्या पानांच्या आतील गर हा पांढरा आणि चिकट आणि पातळ असतो. हाच म्हणजे कोरफडीचा रस. हा आरोग्यदायी असतो. कोरफडीच्या रसामध्ये विटॅमिन ए, सी, B1, B2, B3, B6, फॉलिक ॲसिड हे घटक असतात, तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सेलेनियम यासारखी खनिजे असतात. त्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक घटकांचा पुरवठा होतो. म्हणूनच कधीकधी कोरफडीचे आश्चर्यकारक वनस्पती म्हणूनही वर्णन केले जाते. पावसाळ्यानंतर शेतात किंवा रानात बांधाला वाढलेली साधारण 3 ते 4 फुटापर्यंत असणारी आणि त्यामधून डोकावणारी ही छोटी छोटी नाजूकशी लव असणारी फिक्कट जांभळ्या रंगाची फुले आपले लक्ष चटकन वेधून घेतात. ओळखलत का? ही आहे रान तुळस किंवा वन तुळस किंवा जंगली तुळस. हिंदू धर्मात पवित्र मानलेली आणि प्रत्येकाच्याच घराघरात पूजास्थान मिळवलेली औषधांची राणी म्हणून ओळखली जाणारी वनस्पती म्हणजेच तुळस. तुळशीचे एक दोन नाही तर तब्बल 10 प्रकार आहेत. हिरवी तुळस, श्रीकृष्ण तुळस, रान तुळस, लक्ष्मी तुळस, श्वेत तुळस, भू तुळस, राम तुळस, नील तुळस, रक्त तुळस, ज्ञान तुळस असे हे विविध प्रकार. यातीलच एक म्हणजे अतिशय तीव्र सुवास असलेली ही आहे वन तुळस किंवा रान तुळस किंवा जंगली तुळस. ही विशेष औषधी तुळस आहे. चला जाणून घेऊयात तिचे औषधी उपयोग. तुळशीच्या पानांचा रस कानात टाकल्यास कानदुखीपासून आराम मिळतो. तुळशीचा अर्क साखरेसोबत घेतल्यास लघवीच्या आजारांपासून मुक्ती मिळते. आपल्याला जर मोच किंवा लचक बसली किंवा वेदना असेल, जखम झाली असेल, तर तुळशीची पाने आपण पाण्यात नीट धुवून त्याची पेस्ट लावली तर ती लवकर बरी होते. सायनसची समस्या असेल तर जंगली तुळशीची पाने खाल्ल्यावर आराम मिळतो. रान तुळशीच्या बिया बारीक करून त्याचा सरबत प्याल्याने तापात देखील आपल्याला बरे वाटते. रान तुळशीमध्ये दाहक विरोधी आणि बुरशी विरोधी गुणधर्म असल्याने त्वचेच्या अनेक आजारांवर त्याचा फायदा होतो. बघितलेत फ्रेंड्स,
आपल्या अंगणात, शेतात, रानात फुलणाऱ्या अशा ह्या आपल्या दैनंदिन आयुष्यात नित्य उपयोगात येणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन वनस्पती. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, असेच वैविध्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.